कोण म्हणतो टक्का दिला. करेक्ट सर. बघा महाराष्ट्र हा श्रीमंत आहे, श्रीमंत आहे, सर्वार्थाने श्रीमंत आहे, सर्वार्थाने पुढे आहे. म्हणजे आपण उगा टाहो बरंच फोडत असतो की काय महाराष्ट्राचं काय होणार आणि मराठीचं काय होणार वगैरे वगैरे आहे. ते पण जर टिकवलं आपण तरी महाराष्ट्र खूप पुढे आहे. एखाद दोन उद्योगधंदे बाहेर गेले त्यांनी काय महाराष्ट्राचं असं काही नुकसान होणार नाही आहे. दर्या में खसखस. पण मला असं वाटतं की आपण महाराष्ट्र जोपासणं गरजेचं आहे. प्रत्येकाने त्या गोष्टींकडे बघणं आवश्यक आहे नीट. म्हणजे तुम्हाला इतर राज्यांकडे दुर्लक्ष करून जी काय घटनेने संघराज्याची चौकट तयार केलेली आहे त्याच्यावर आघात करून देशातल्या एकाच विशिष्ट राज्याला प्राधान्य दिलं जात आहे सतत असं वाटत नाही? मीच बोललोय की आत्ताच बोललो होतो की मी त्यावेळेला सगळ्यांनी सगळ्यांचा शामरुख झाला होता, शामरुख झाला होता सगळ्यांचा, माना आत घातल्या होत्या सगळ्यांनी. मीच सांगत होतो, माझं आजही म्हणणं आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाकडे लक्ष दिलं पाहिजे. देशातलं प्रत्येक राज्य हे त्यांच्याकडे समान मुलांसारखं असलं पाहिजे. आपण स्वतः गुजराती आहोत म्हणून गुजरातला प्राधान्य देणं हे एका पंतप्रधानाला शोभत नाही. ते हे तुम्ही बोललात हे माझं तेव्हाही माझं तेव्हाच ते म्हणणं होतं, आजही माझं तेच म्हणणं आहे. कोणाचंही असेल उद्या कसं आहे ज्या वेळेला तुम्ही कोण आपले अगोदरचे पंतप्रधान कोण आपले मनमोहन सिंग मनमोहन सिंग उद्या ते पंजाबी म्हणून सगळं घ्यायचं पंजाबला, मग अजून कोणतरी एखादा तामिळ होणार मग तो नेणार तामिळनाडूला, ही कुठची पद्धत? तुम्ही म्हणताय ना संघराज्य आहे ना, संघराज्य आहे. एका वेळेला तुम्ही राज्याचा सगळ्या उलट. मी तर तुम्हाला सांगतो की मी तुम्ही 2014ची माझी भाषणं काढून बघा आणि त्या 2014च्या माझ्या भाषणामध्ये मी असंच म्हटलं होतं की उद्या जर पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी येऊन जर बसले तर त्यांनी पहिली 5 वर्ष उत्तर प्रदेश बिहार आणि झारखंडकडे लक्ष द्यावं. हा पण प्रत्यक्षात तसं झालेलं दिसत नाही. माझं मत मी मांडलं. तसं झालं, तसं झालं नाही. हा 14 ते 19 या काळात तसं झालं नाही म्हणून तुम्ही 19 साली. मला असं वाटतं, मला असं वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये अनेक विषय आहेत त्याच्यामध्ये. हो त्याच्यामध्ये असे अनेक विषय आहेत. बघा प्रश्न असा आहे ना की तुम्ही एखाद्या भूमिकेला विरोध करणं यात काही राजकारणामध्ये गैर काहीच नसतं. हो बरोबर. आणि जर समजा त्या माणसाने चांगली गोष्ट केली तर त्याचं अभिनंदन पण करावं. इतका मोठेपणा आणि मोकळेपणा तुमच्यात असायला पाहिजे. जे काय 14 नंतर देशात राजकीय स्थित्यंतर झालं त्यातल्या अनेक गोष्टी मला पटल्या नाहीत म्हणून तुम्ही 19 साली लावरे तो व्हिडिओ असा. अर्थातच अर्थातच. परंतु प्रश्न असा आहे 19 नंतर झालेल्या ज्या काही गोष्टी आहेत की 370 कलम रद्द होणं काश्मीरमधलं किंवा राम जन्मभूमीचा विषय तिथे मार्गी लागणं अशा अनेक चांगल्या गोष्टी देखील सरकारकडनं झाल्या त्याचं अभिनंदन पण केलं मी. आपल्याकडे काय आहे विरोध म्हणजे विरोध. मग तुम्ही चांगलं कसं बोललात? मला अजिबात तसं म्हणायचं नाही पण तुम्ही एकदम लावरे तो व्हिडिओ. अहो ते 2019 कॅम्पेन होतं ना. कॅम्पेन होतं तेवढंच काही घेऊन बसलं. तुम्ही एकदम भोंगाबंदी आंदोलन सुरू केलं त्याच्यानंतर तुम्ही एकदम थेट भोंगाबंदी आंदोलनापर्यंत गेलात. मग हे एकदम उलटी उडी आहे असं नाही वाटलं तुम्हाला? रोलर कोस्टर राईड. अहो मी दोन तो ह्याचा कुठचा तो मोर्चा काढला होता आझाद मैदानवरती तो कोणाच्या विरोधातला होता? तो त्याच मशिदींसाठीच होता. बरोबर ना. मी त्या वेळेला केलं होतं ना मी ते. मग ह्याचा उलटी उडी कुठची आली? लाव रे तो व्हिडिओ एकदम परत तुम्हाला समजत नाही. तुम्ही काय तेच लिहिता का हो इतकी वर्ष? तुम्ही आता इतकी वर्ष लिहित आलात महाराष्ट्र टाइम्स मध्ये. हा काल लिहिलं तसं नाही लिहिलं आज असं बोललं का कोणी तुम्हाला? परवा दिवशी जो विषय मांडला तो आज नाही मांडला तुम्ही असं कोणी बोललं का? तो त्या त्या वेळेचा तो तो विषय असतो. त्यावेळेला ती गोष्ट मांडली त्या परत जर समजा तशी वेळ आली तर परत तशी वेळ गोष्ट मांडीन. पण आता ते केलं म्हणजे आता लगेच स्क्रीनवरती दाखवलंच पाहिजे असं काही नाहीये. म्हणजे राजकारण हे परिवर्तनशील असलं अर्थात चांगला बदल ही गोष्ट अतिशय चांगलीच असते.
पण सतत बदल. आता कसं आहे, प्रश्न असा आहे ना की जेव्हा तुम्ही मला ह्या प्रश्न मला हे प्रश्न जेव्हा विचारता, त्यावेळेला जे 2.5 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी जे एकमेकांना शिव्या घालत होते, ते एकमेकांच्या मांडी मांडी लावून सरकारमध्ये बसले, विचारा ना कसा झाला बदल. विचारलंय. प्रश्न असा आहे की एकमेकांच्या विरोधात जायचं आणि सकाळी 6 वाजता जाऊन शपथ घ्यायची राज्यपालांकडे, मग त्यांच्याबरोबर विरोधात बसायचं, मग त्यांच्याबरोबर परत गोडगोड बोलायचं, मग परत अजून कोणतरी यायचं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना. याच्यापेक्षा माझं, मी एक मिनटं, मी आता व्यंगचित्रकाराच्या रूपात तर बोलतो, मी बैलासारखा मुतत माझा विचार नाही करत मी. कारण बैल चालता चालता मुततो, माहिती आहे ना, असा 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 असा. मी जो विचार करतो तो सरळच विचार करतो. जे चांगलं आहे त्याला मी चांगलं म्हणणार, जे वाईट आहे त्याला मी वाईट म्हणणार. म्हणूनच तुम्ही, म्हणून तुम्हाला असं वाटतं की अरे हा बदलला की काय, बदलला काय, परिस्थिती आली की तसं बोलेन.